नमस्कार, माझं नाव सौ विनया खेडकर. श्रावण महोत्सव सन 2020-21 मध्ये मी एक स्पर्धक आहे आणि माझ्या या स्पर्धेसाठी मी बनवलेल्या पदार्थाचं नाव आहे कटवड्या आणि दुसरा पदार्थ ज्यूस केलेला आहे मी कवठाचे चटपटीत ज्यूस. साहित्य आहे ते मी तुम्हाला आता दाखवते. कटवड्यांसाठी मी ज्या वडीचं साहित्य असं आहे, अर्धी वाटी मुगाची डाळ, अर्धी वाटी मसूर डाळ, पाव वाटी चण्याची डाळ, पाव वाटी मूग डाळ, त्याच्यानंतर तो एक चमचावर जिरे, आल्याचा तुकडा, चार 3 ते 4 लसूण पाकळ्या आणि 3 हिरव्या मिरच्या. हे ही मी चुकून मूग डाळ सांगितली होती, ही उडीद डाळ वापरलेली आहे मी. या सर्व डाळी मी एकत्र करून 3 ते 4 तास भिजत घातल्या होत्या. त्या 4 तासानंतर निथळून त्याच्यात 1 चमचा जिरे आणि आलं लसूण मिरची घालून त्या मिक्सरमधून फिरवून फाईन पेस्ट बनवून घेतलेली आहे, ती तुम्हाला मी दाखवते. हे मिरची वगैरे घातलेलं मिश्रण आहे डाळींचं, ते मी परत 4 तास आंबवण्यासाठी ठेवलेलं होतं आणि आता हे आंबवलेलं मिश्रण आहे ते मी स्टीमरमध्ये ढोकळ्याप्रमाणे उकडून घेणार आहे आणि त्याच्या वड्या पाडून घेणार आहे. आता आपण एकीकडे स्टीमर ऑन करायला ठेवते, त्याच्यात मीठ घालते, मीठ चवीनुसार घालायचं आहे, त्याच्यामध्ये थोडी हळद घालायची आणि हे मिश्रण सर्व एकत्र करून घ्यायचं आहे. तर हे एकत्र केलेलं मिश्रण आहे, एकीकडे मी स्टीमर गरम करायला ठेवलेलंच आहे. ताटलीला तेल लावून घेतले मी, त्याच्यामध्ये ह्या वड्या आपल्याला थापायच्या आहेत. तेलाने ग्रीस करून घेतली आहे ही ताटली. आता हे मी मिश्रण ह्याच्यामध्ये ओतून हे ढोकळ्याप्रमाणे वाफवून घेणार आहे. हे मिश्रण साधारणपणे 20 मिनिटं वाफवून घ्यायचं आहे. हे मिश्रण मी ताटलीत पसरवून घेतलेलं आहे, हे मी आता स्टीमरमध्ये ठेवते आहे. हे मिश्रण आता 20 मिनिटं आपण वाफवून घेऊन त्याच्या वड्या करणार आहोत. कटासाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला सांगते. 2 मध्यम आकाराचे कांदे मी उभे चिरून घेतलेले आहेत, 1 वाटी खोबऱ्याचा केस करून घेतलेला आहे, लसूण आणि आलं याचे तुकडे घेतलेले आहेत, 1-5 लसूण बाकड्या घेतलेल्या आहेत मी याच्यासाठी, तेल घेतलेलं आहे, हे कॉमन आहे म्हणजे पुढच्या कटासाठी पुढे पण लागणार आहे, मीठ, हळद आणि तिखट हे सर्व कटासाठी लागणारं साहित्य आहे. मी कटासाठी लागणारा मसाला तयार करते, त्याच्यासाठी कढईमध्ये मी 1 चमचा तेल घेतलेलं आहे, तेल थोडंसंच वापरायचं आहे याला. त्याच्यानंतर तेल तापलं थोडं की त्याच्यामध्ये मी कांदा घालणार आहे. सुरुवातीला कांदा गुलाबीसर परतून घ्यायचा आहे. आता तेल गरम झालेलं आहे, मी त्याच्यात कांदा घालते. कांदा चांगला तेलावरती परतून गुलाबी होईपर्यंत परतायचा आहे तो. कट हा खमंग झणझणीत आणि चविष्ट होण्यासाठी या बेसिक गोष्टी करणं आपल्याला या कटवड्यांसाठी ज्या वड्या मी वाफवून घेते आहे त्या पौष्टिकता हे उद्दिष्ट ठेवून मी त्या वाफवून घेते. त्याच्यामध्ये तळण वगैरे हे यायला नको आणि वाफवल्याने त्याच्यातले गुणधर्म पण वाढतात आणि आपल्या पोटासाठी पण ते अतिशय उपयुक्त असते. आता या स्पर्धेचा मेन हे उद्दिष्ट किंवा मेन हा पदार्थ पौष्टिकतेबरोबरही चविष्ट व सगळ्यांनी खावा या दृष्टीने मी हा बनवलेला आहे पदार्थ. आता मी हा कांदा परतून झालेला आहे, ह्याच्यामध्ये आल्याचे तुकडे आणि 1-5 लसूण पाकळ्या घातलेल्या आहेत. ह्याही मी आता थोड्या 2 मिनिटं परतून घेणार आहे, त्याचा थोडासा कच्चेपणा निघून जाईपर्यंत ते परत घेईन.
लसूण आणि आलं घातल्यानंतर आता मी हा खोबऱ्याचा पीस याच्यात घालते. तो ही एक 2 मिनटं सगळं परतून घेणार आहे. खोबरं सर्वात शेवटी घातल्यामुळे खोबरं जरा चटकन भाजला जातो म्हणून ते सर्वात शेवटी घालायचं म्हणजे करपत नाही. हे मिश्रण आता झालेलं आहे. खोबरंसुद्धा गुलाबी लाल परतून घेतलेलं आहे. आता मी एका ताटलीत काढून घेते. थंड झाल्यावर ते मिक्सरमधून वाटून त्याचा मसाला तयार करायचा आहे आपल्याला. भाजून घेतलेला मसाला थंड झाल्यावर मी मिक्सरमधून काढून घेतलेला आहे. हा मिक्सरमधून फिरवत असताना शक्यतो अगदी लागलं तरच पाणी घालायचं असतं, नाहीतर कांद्याच्या ओलसरपणामुळे तो मसाला एकजीव होतो. शक्यतो पाणी न घालता हा मसाला मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचा. आता कट तयार करायला मी सुरुवात करते. त्या ज्या कढईत मी मसाला परतून घेतला होता तीच कढई मी आता कटासाठी पण वापरते आहे. त्याच्यासाठी मी प्रथम कढईमध्ये 3 मोठे चमचे तेल घालते आहे. तेल गरम झालं की हा मसाला वाटलेला मसाला आहे तो त्याच्यात घालून थोडं हळद आणि तिखट हे घालणार आहे मी आणि तेल सुटेपर्यंत तो परतायचा आहे परत. आता तेल गरम झालेलं आहे. मी ह्याच्यामध्ये हा वाटलेला मसाल्याचा गोळा घालते आहे. मसाल्याचा टेम्परेचर आणि कट व्यवस्थित व्हावा याच्यासाठी मी बाजूला पाणी गरम करत ठेवलेलं आहे. त्याच्यात मी हळद घातली 1 चमचा. आता 2 चमचे कट म्हणजे झणझणीत व्हावा याच्यासाठी ह्याच्यामध्ये 2 चमचे मोठे मी तिखट घालते आणि हे आता तेल सुटेपर्यंत हा मसाला चांगला परतून घ्यायचा आहे. मंद गॅसवरती हे परतायचं आहे. मसाला वाटताना ना मी त्या मिश्रणामध्ये थोडंसं मीठही घातलं होतं. त्या मिठाच्या मदतीने ना तो अगदी छान फाईन वाटला जातो. त्याच्यासाठी मी मीठ घातलं आहे. त्याच्यात जर पाणी गुतते आहे कट म्हणजे माझी संकल्पना कट म्हणजे झणझणीत म्हणून मी जास्ती तिखटाचा वापर केलेला आहे. आणि वड्यांमध्ये मी 2 ते 3 हिरव्या मिरच्या घातल्या म्हणून हे आणि कट म्हणजे मुळात तर्री बाज असाच असतो म्हणून मी त्याच्यात तिखट घातलेलं आहे. ह्या कटामध्ये मी आता चवीनुसार मीठ घालते आहे. 8 ते 10 मिनटं उकळवायचा आहे. त्याच्यावरती ती तर्री आणि तो तवंग येईपर्यंत आपण तो उकळवतोय. आता मी 20 मिनटं झालेली आहेत. ह्या वड्या होत आल्या असतील ती बघून घेते. माझ्याकडे काटा चमचा आहे तर घालून मी बघतीये. हा जर क्लिअर निघाला तर वड्या झाल्यात. आता ह्या वड्या पूर्णपणे वाफवून झालेल्या आहेत. आता मी हे बंद करून वड्या थंड करण्यासाठी ठेवते. थंड झाल्या की आपल्याला त्या वड्या कापून घ्यायच्या. वड्यांची थाळी थंड झाल्यावरती मी त्या शंकरपाळ्याच्या आकारात अशा प्रकारे कापून घेतलेल्या आहेत. आपल्याला आवडीनुसार आपण कुठल्याही आकारात कापू शकतो. आपण कटवडी सर्व करूया. हा कटाची कन्सिस्टन्सी अशी आहे की ती अगदी पानसट पाणीदार नसून कांदा आणि खोबऱ्याच्या ह्याच्यामुळे त्याला एक प्रकारचा थोडासा घट्टपणा आलेला आहे. त्यामुळे कट रेडी आहे आपला. तो वड्यांवरती घालून आपण वड्या सर्व करूया. या कापलेल्या वड्या मी एका सर्विंग बाउलमध्ये घेतलेल्या आहेत. एकावर एक असं मी अरेंज केलेल्या आहेत. मी आता प्लेटिंग करते. आता या वड्या आधी घातल्या आहेत मी प्लेटमध्ये. आता त्याच्यावरती मी हा रस्सा घालते.
आता मी याच्यावरती कांदा घालते आहे, कोथिंबीर भरभरायची, शेव घालते. खाण्यासाठी कटवडी तयार आहे. ही कटवडी तुम्ही स्नॅक्स म्हणून नुसती सुद्धा खाऊ शकता, अथवा जेवणामध्ये पर्याय पोळीच्या बरोबर भाजीचा पर्याय म्हणून ह्याच्या पोळी किंवा भाकरीसोबत सुद्धा कटवडी तुम्ही तोंडी लावायला खाऊ शकता. दुसरा विषय ज्यूस आहे. त्या ज्यूससाठी मी कवठाची निवड केलेली आहे. कवठाच्या फळापासून मी ज्यूस बनवलेला आहे. कवठ हे सुमधूर सुगंधी असं फळ आहे. ते पित्त वात आणि दोष ह्या तिन्ही ह्याच्यावरती फार उपयुक्त फळ आहे. तयार कवठ घ्यावं लागतं. त्याचं फळ फोडून त्याच्यातला हा गर घेतलेला आहे मी. त्याच्यासाठी हे ह्या कवठाच्या गराचा गराची चव आंबट गोड असते, त्यामुळे त्याच्याबरोबर दीड वाटी चिरलेला गूळ घेतला आहे मी. चवीसाठी एक चमचा जिरेपूड, अर्धा चमचा मिरपूड, चाट मसाला आणि काळं मीठ हे सर्व मला त्याच्यामध्ये एकत्र करून देणार आहे मी त्या गरामध्ये. आणि मग ते मिश्रण मिक्सरमध्ये घालून थोडं पाणी घालून ते फिरवून त्या कवठाच्या गरामध्ये बिया असतात त्या काढण्यासाठी मी ते गाळून घेणार आहे. हां, आता हा कवठाचा गर जरा तो घट्ट असल्यामुळे थोडा हाताने मॅश करून घेते मी. त्याच्यात गूळ घेतलेला आहे, घाती घालून घेते मी. दीड वाटी चिरलेला गूळ आहे तो घालून. हे आंबट गोड फळ असल्यामुळे गूळ घातल्यावरती लगेच त्याला असं पाणी सुटायला सुरुवात होते. हे अतिशय चविष्ट लागतं, तहान भागते. मी पाऊण चमचा काळं मीठ घालते. अर्धा चमचा जिरेपूड घेतली आहे मी करून आणि पाव चमचा मिरपूड घातलेली आहे. आणि हे सगळं मी इकडे हाताने एकत्र करून घेतलेलं आहे. आता हे सगळं मिश्रण मी मिक्सरमध्ये थोडं पाणी घालून वाटून घेणार आहे. आणि वाटल्यानंतर एक अर्धा साधारण ग्लास याच्यामध्ये पाणी घालायला लागतं. आणि मिक्सरमधून ज्युसरच्या भांड्यातून काढल्यानंतर त्यातल्या त्या बिया निघण्यासाठी गाळण्याने मी ते गाळून घेणार आहे. आणि मग चवीप्रमाणे त्याच्यात आणखीन पाणी ॲड करावं लागणार आहे आपल्याला. हे मिश्रण असं सगळं एकत्र केल्यावरती असं लूज होतं, ते त्याला पाणी सुटतं. आता मी हे ज्युसरमध्ये घातलेलं आहे आणि पाणी घालून हे फिरवून घेणार आहे आणि त्याचा ज्यूस बनवणार आहे. ह्याच्यात मी एक अर्धा ते पाऊण ग्लास पाणी घातलेलं आहे. हा ज्यूस आता मिक्सरमधून काढून घेतलेला आहे मी. आता हा मी गाळून घेते, ह्यातल्या बिया काढून घ्यायच्या आहेत, त्यामुळे मी हा गाळण्याने गाळून घेते. हा ज्यूस मी गाळून तयार झालेला आहे. आता मी हा या ग्लासमध्ये सर्व्ह करते. ज्यूस करत असताना मी मिरपूड त्याच्यानंतर काळं मीठ वगैरे घातलं होतं. ह्याच्यात आता मी वरून चटपटीतपणा येण्यासाठी चाट मसाला घालते. ह्याच्यावर मी आता हा चाट मसाला भरभरते. ह्याच्याने फार चटपटीत लागतं हे ज्यूस. ह्याच्यामध्ये सगळ्या चवी आहेत, आंबट गोड कापणा काळं मीठ आणि
चाट मसाला ह्याच्यामुळे अतिशय चटपटीत झालेली आहे ज्यूस। माझ्या दोन्ही रेसिपीज पूर्ण करून तयार केलेल्या आहेत, खवय्यांसाठी सादर केलेल्या आहेत। या दोन्ही रेसिपी माझ्या एकमेकांना पूरक आहेत। मी कट वड्यांमध्ये पौष्टिकता चा विचार केलेला आहे, त्याचबरोबर चविष्टपणासाठी झणझणीत रस्सा किंवा कट हे वापरून या कटवड्या सर्व करते, खवय्यांना देते आहे। आणि त्याच्या पूरक जो ज्यूस बनवलेला आहे तो पण सुमधुर आणि सगळ्या चवींनी युक्त असा असल्यामुळे नक्कीच दोन्ही माझ्या डिश खवय्यांच्या आणि या जजेसच्या पसंतीला उतरतील। नमस्कार।